हाय, नवीन वर्ष सुरू झालं आणि म्हणता म्हणता वी आर ऑलरेडी ऑन द 26th of January. आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा केला आणि 75 वर्षांनंतर आज आय फील की वी हॅव ग्रोन सो मच ॲज अ कंट्री. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी एक खास गाणं रेकॉर्ड केलं जे लवकरच मी शेअर करणार आहे. ते गाणं रेकॉर्ड करताना माझ्या डोक्यात एक थॉट घोळत होता आणि मला वाटलं की हे तुमच्याशी शेअर करावं. मला ना असं नेहमी वाटतं, लाईक एव्हरी सिंगल डे, की व्हॉट इफ वी ऑल ऑफ अस, लाईक एव्हरी सिंगल सिटिझन ऑफ इंडिया, आपण सगळ्यांनी एक प्लेज घेतलं, छोटंसं, लाईक व्हेरी टायनी प्लेज, की जे सहज करण्यासारखं आहे. फॉर एक्झाम्पल, मी गाडीची काच खाली करून चिप्स खाल्लेलं चिप्सचं पॅकेट रस्त्यावर टाकणार नाही, किंवा लाल सिग्नल असताना मी गाडी थांबवीन, मी सिग्नल तोडणार नाही. असं एक एखादी छोटीशी गोष्ट जी आपण सगळ्यांनी मिळून ठरवली, दिस इज लाईक ऑन आर पर्सनल लेवल, याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाच भाग नाही आहे. किंवा या गोष्टीसाठी तुम्ही कुठल्या शहरात राहता, कुठल्या छोट्या गावात राहता, किंवा तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात की तुम्ही सिंगर आहात, कुठल्याच गोष्टीने काहीच फरक पडत नाही. पण अशी एखादी छोटीशी गोष्ट जर आपण ठरवली ऑल ऑफ अस की मी हे करीन, मी कचरा टाकणार नाही, हे प्रत्येक माणसाने ठरवलं तर काय म्हणजे अमेझिंग होईल आजूबाजूचं जग आपल्या. आणि हे मला असं रोज वाटतं, आणि इज देअर अ वे दॅट दिस कॅन हॅपन. खरं तर किती छोटी गोष्ट आहे, पण आय डोंट नो, म्हणजे माझ्या मनात हे सतत ह्या गोष्टी घोळत असतात. आणि देर आर सो मेनी ब्युटिफुल अँड अमेझिंग NGOs वर्किंग टुवर्ड्स दीज काइंड ऑफ थिंग्स. आणि मला खूपदा असं वाटतं की याच्यावर काहीतरी एका वेगळ्या प्रकारचं सोल्युशन निघेल का, किंवा कुठल्या पद्धतीने आपण या एकदम बेसिक व्हॅल्यूज आणि एथिक्स आपल्या सगळ्यांमध्ये आणू शकतो. मला तुमचे काही विचार असतील तर ते ऐकायला आवडेल खूप. नक्की शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि खास गाणं येतं आहे फॉर रिपब्लिक डे. आय वुड लव्ह टू नो युअर फीडबॅक. थँक्यू सो मच. सी यू सून. टेक केअर. बाय.